तू चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तर मी तुम्हाला एका ताईचा खूप मोठा असा अनुभव सांगणार आहे तर ताई जातीनी मुमेडियन आहेत पण त्या स्वामींची सेवा करतात हे ऐकून मला खूप बरं वाटलं कारण स्वामी महाराज आपले माऊली तुमची जात नाही बघत माऊली फक्त तुमची सेवा आणि श्रद्धा बघतात तसंच ताईने बघा त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे की मी त्यांचा अनुभव आपल्या चॅनलवरती सांगावा तर ताईनं लिहिता वाचता येत नाही आहे कधी कधी ताईंना मेसेजसुद्धा करता येत नाही पण त्यांनी खूप दिवसापूर्वी हा मला अनुभव सांगितला होता तर बघा ताईला दोन मुली आणि एक मुलगा असं ताईंचं कुटुंब आहे मिस्टर नाही आहेत ताईंना तर ताईच्या मुलीच्या डिलेवरीचा खूप मोठा म्हणजे प्रसंग होता आणि ताईकडे काहीच पैसे नव्हते आणि मग ताईंचे नातेवाईक वगैरे म्हणजे कोणीही मदत नाही करत ताई सांगायचे की जेव्हा माझे मिस्टर होते ताई तेव्हा सगळे नातेवाईक माझ्या घरी जेवायला वगैरे दावत असले की यायचे पण जेव्हा माझे मिस्टर ऑफ झाले एका अपघातामध्ये तेव्हापासून सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली ताई कोणीसुद्धा आमच्याकडं आलं नाही आणि त्यांचं एक शॉप होतं म्हणजे बांगड्यांचं दुकान होतं ताईंच्या मिस्टरांचं आज ताईसुद्धा बांगड्यांचं दुकान चालवतात आणि ताई आहेत हैदराबादच्या तर त्या म्हटल्या की असंच मी स्वामींचं असं ऐकलं होतं म्हणे भरपूरदा म्हणजे त्यांच्या शेजारीसुद्धा एक म्हणजे तुमच्यासारखी मराठी ताई राहायची आणि ती स्वामींचं खूप करायची म्हणे स्वामींची त्यांच्याकडे मूर्ती होती त्या स्वामींची नित्य सकाळ संध्याकाळ आरती करायच्या गुरुवार तरी स्वामींना खूप छान त्या ताई सजवायच्या आणि म्हणे कसं की आम्ही मुमिडे नसल्यामुळं आमच्या देवाची पूजा वगैरे नव्हती पण काय माहिती का माझे पाऊलं तिच्या घराकडे अचानक वळायचे म्हणजे जी स्वामींची आरती जी गुरुवारची ताई करायच्या ती ऐकून माझ्या मनाला खूप प्रसन्न वाटायचं आणि मग मिस्टर असतापासूनच ती स्वामींचं म्हणजे मला माहीत होतं माझ्या शेजारच्या ताईंमुळं पण जेव्हा मिस्टरांचा असा अचानक माझ्या अपघात झाला आणि तेव्हा दूरदूरपर्यंत नातेवाईक वगैरे कोणाचीच आम्हाला साथ नाही लाभली माझ्या दोन मुली माझा एक मुलगा म्हणजे मुलाचं लग्न नाही झालं पण मुलींची लग्न झाली आणि मग असा एक प्रसंग आला की मिस्टर वारल्यानंतर मुलीच्या डिलेव्हरीच्या वेळेस जवळ काहीच पैसे नव्हते आणि खूप प्रॉब्लेम आले म्हणजे सेवेमध्ये मी आधी आले होते एक सहा सात महिने तर ताईने सांगितलं की शेजारच्या ज्या ताई आहेत त्यांची सेवा बघून बघून मी स्वामींची मूर्ती नाही आणली कारण आमच्यात मूर्तीपूजन नाही चालत ताई त्यामुळं मी फोटो घेतला म्हणजे त्या ताईनेच फोटो मला अवेलेबल करून दिला तर त्या ताईने म्हणे कुठून तरी मुंबईवरून मला फोटो आणला होता त्या गेल्या होत्या त्यांचं माहेर आहे काहीतरी आणि म्हणे मग त्या मूर्तीची मी ताईनी जसं सांगितलं म्हणजे ताई म्हटलं की फार काही मला जमलं नाही सेवेचं पण मी स्वामींचा जप केला आणि म्हणे आम्ही म्हणजे त्यांची भाषा हिंदी आहे पण मी म्हणायची की श्री स्वामी समर्थ महाराज जी मुझे कोई नाही आहे मुझे सहारा देणेवाला कोई अभि बचा आहे आपने देखा की मेरे शोअर तो गुजर गे तो मैं क्या करू और मेरे बच्चों का मेरे बच्चों का फ्यूचर मेरे बच्चों के ऊपर किसी का साया नाही आहे किसी का दुआ नाही आहे तो मैं क्या करू बताओ आप स्वामी महाराज मग रोज ताई स्वामींशी बोलायच्या त्यांच्या हिंदी भाषेमध्ये आणि बघा स्वामींचे परममित्रसुद्धा मुमिडेनच होते स्वामींची तुम्हाला तर माहिती आहे अक्कलकोटमध्ये सुद्धा त्यांचा खूप छोटासा असा मोठा दर्गा आहे तर कसं असतं की स्वामींना तुमची जात महत्त्वाची नाही आहे स्वामींना फक्त भक्त आपण ह्या जन्मी मराठा आहे ते आपण म्हणतो पण आपण मागच्या जन्मी कोण होतो हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं त्यामुळं फक्त माणसाला किंमत द्या माणूस की जपा तर त्या ताईने काय केलं आहे का पुढे की ताई म्हटलं की मा ते फोटोची मी पूजा करायची परत म्हणजे गंध लावायची ताई म्हटली मी त्या फोटोला म्हणजे सगळी सेवा त्यांना त्या ताईंनी सांगितली आणि त्या ताईंचं पण बरं बघा ना नशीब की स्वामींनी त्यांच्या माध्यमामधून ताईच्या घरी गेले म्हणजे त्या भाभी होत्या त्यांच्या घरी गेले मग फोटो घेतला स्वामींना गंध लावायच्या स्वामींना फुलं व्हायच्या असं करता करता स्वामींच्या नामस्मरणाची एवढी गोडी लागली सहा महिने स्वामींची तिने न थकता न थांबता सेवा केली म्हणजे ताई म्हटलं की ताई दुकान होतं मिस्टरांच्या जाण्याने दुकानामध्ये पण थोडाफार लॉस झाला माझं काही शिक्षण नाही काही नाही त्यामुळं मला कुठं काम नाही भेटलं म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप हालाक्याची होती आणि मुलगा बारावीला होता म्हणे आणि मग काय करावं मग मा असं मला सारखं वाटायचं की मी पण ज्या ताई ज्या गुरुची सेवा आहेत त्या गुरुची मी सुद्धा सेवा करावी असं सारखं मला मनोमनी वाटायचं आणि मी कधी कोणाचा विचार नाही केला कोण काय म्हणल मी फोटो ठेवला सेवा करू लागले स्वामींचं अखंड नामस्मरण करू लागले असं करता करता म्हणे मी जरी जातीने मुसलमान होते पण मी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काय माहिती म्हणे मी स्वतःहून नाही पण त्या सेवेमधून इतकं जप झाला माझा की माझ्या घरामधलं सगळ्यांचं नॉनव्हेज खाणंसुद्धा बंद झालं म्हणे कालांतरानं कमी झालं आणि माझं तर पूर्ण सुटलं म्हणे असं नाही आहे की स्वामींच्या सेवेत चालत नाही म्हणून सोडावं किंवा कोणी काही म्हणायचं पण म्हणे ताई मी स्वतःचा अनुभव सांगते की मी स्वामीजींची सेवा जबसे करती तबसे मुझे नॉनव्हेज खाना अच्छा नाही लागता था और मैंने नॉनव्हेज को कभी बनाना भी नाही और मेरे बच्चे वो हो कभी कभी खाते थे। वो भी बोले की मम्मी तू इतना भगवानजी का सेवा करती है तू हम नॉनव्हेज नाही खाएंगे तर तिच्या मुलाने सुद्धा बघा त्या भाभींच्या नॉनव्हेज सोडलं आणि स्वामींची आज एवढी सेवा होते त्यांच्या घरामध्ये ताई अक्कलकोटला सुद्धा गेल्या सगळ्या परिवारासोबत आणि स्वामींना त्यांनी खूप छान अशी शॉल घेऊन गेल्या होत्या ताई म्हणजे साडी घेऊन गेल्या होत्या आणि ताई म्हटल्या मैंने मेने सब कुछ जग पे गई मैं घूमी फिरी पर मुझे स्वामीजी के दरबार में जाते इतना अच्छा लगा की मुझे लगा की मैं स्वर्ग मे गई हू इतना अच्छा मुझे सुंदरसा दर्शन और सुख मिला म्हणजे त्यांचं ऐकून खूप बरं वाटलं मनाला आणि ताई म्हटलं की सहा महिने सेवा केली आणि माझी मुलगी प्रेग्नेंट होती आणि त्यावेळी मुलीला खूप प्रॉब्लेम होते म्हणजे कसं त्यांच्या मुलीचं वडील वारल्यामुळं लहान वयात लग्न केलं होतं आणि तिच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होत्या आणि ताई म्हटलं की खूप म्हणजे पैसे खूप लागत होते आणि वय लहान होतं खूप प्रॉब्लेम झाले आणि मग म्हणजे काहीतरी प्रॉब्लेममुळं डॉक्टर म्हटले की फक्त आपण आईला वाचवू शकतो कारण मुलाला ठोकेच म्हणजे ठोके कमी पडत आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत तर मग भाभींना खूप टेन्शन आलं म्हणे एक उदा स्वामींजी मी आपका इतना सेवा करती मुझे कुछ भी नहीं चाहिए जिंदगी में मुझे पैसा नहीं चाहिए प्रॉपर्टी नहीं चाहिए आप मेरे साथ हो मेरे बच्चन के सर पे आपकी दुआ हो यही मेरे लिए काफी आहे असं म्हटल्या भाभी स्वामींना आणि भाभी म्हटल्या की माझ्या मुलीची म्हणजे मेरी बच्ची हे मेरी बच्ची शबान आहे की अच्छे से हो जाए स्वामी महाराज हम सब आपके दरबार में आएंगे बच्चों के लेके आएंगे अक्कलकोट असं भावी म्हटल्या आणि बघा त्या तो दिवस गुरुवारचा होता ज्या दिवशी भावीच्या मुलीला मुलगी झाली बरं का छानशी तो दिवस गुरुवारचा होता आणि पैसेसुद्धा नव्हते ताईकड़े डॉक्टरचे म्हणजे शिजर झालं त्यांच्या मुलीचं दुर्दैवाने पण काय झालं की शिजरचा खर्च हैदराबादमध्ये सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्यांना सांगितला होता आणि बघा ज्या भाभीच्या शेजारी ज्या राहायच्या स्वामी सेवे करीत त्यांनी भाभीला तीस हजार रुपये दिले आणि बाकी मग डॉक्टरना त्यांची परिस्थिती कळल्यानंतर डॉक्टरसुद्धा म्हटला की भाभी आपके पास जितने पैसे उतने दे दो मे आपकी बच्ची और बच्ची का बच्चा सही सलामत इस दुनिया सलामती लेके आऊँगा आप मेरे पे भरोसा रखो तर मग भावीला असं वाटलं की त्यांच्या रूपामध्ये साक्षात डॉक्टर्स बोलले फक्त त्यांच्या मुलीचा शिजर सत्तर ऐंशी हजाराचं चा फक्त चाळीस हजारामध्येच झालं आणि त्यांना सगळीकडून मदत मिळाली म्हणजे तिथे एक नर्स जी जॉबला होती सुद्धा भाभीला दहा हजार रुपये उसने दिले म्हणजे फक्त ॲडमिट होती मुलगी चार दिवस आणि भाभीला चार दिन की पहिचान पे ओ नर्स दिदीने मुझे दस हजार दे बोले की जब आपके पास तब मुझे दे देना म्हणजे त्यांचा सांगायचा अर्थ काय की मेने स्वामी भगवान महाराज की सेवा निस्वार्थ दिलसे की और स्वामी भगवान महाराजजीने मुझे वक्त वक्त पे अच्छे से मेरी मुलाखात करा दी म्हणजे त्यांचं म्हणणं की वेळोवेळी मी चांगल्या माणसांना भेटले भले मला कोणी ऐसे पैसे दे की वापस दे दो म्हणजे त्यांचं म्हणणं की उसने पैसे दिले सगळ्यांनी पण ते उसने देण्यासाठी पण माणसं असावी लागतात कारण बघा आपलेच आपल्याला एक रुपये सोडत नाही कारण आपलेच आपल्याला नातेवाईक कधी त्या मत झालेच नाही आमचे नातेवाईक मग असं भाभी सांगत होते की भाभीना दी तीन दीर होते जावा होत्या भाऊ होते, होते पण कोणीसुद्धा भाभीची मदत नाही केली आणि ही सगळी मदत स्वामी सेवेकरांकडून जोडली आणि स्वामी सेवेकरांकडून झाली आणि त्यांच्या मुलीचं बघा ह्या जगामध्ये बाळ सुखरूप आलं आणि भाभीने हा पण अनुभव सांगितला की मी तीन महिन्यान त्या ज्या नर्सने त्यांना पैसे दिले होते दहा हजार रुपये त्यांना देण्यासाठी फोन केला तर त्या म्हटल्या की भाभी तुम्ही पे घरपे जाऊ एक दिन आणि गुरुवार दिन दिनही जाऊ असं त्या नर्स म्हटल्या आणि त्या नर्ससुद्धा स्वामींच्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि त्या होत्या गाणगापूरच्या विशेष म्हणजे पण त्या जॉबला होत्या तिथं आणि सरकारी म्हणजे सरकारी नोकरी त्यांना भेटली नाही म्हणून त्या खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना जॉब लागून फक्त तीनच महिने झाले होते आणि त्या तीन महिन्याच्या जॉबमधून बघा त्यांचं परमन किती मोठं आहे कारण कसं असतं आपण म्हणतो की माझा नवीन जॉब आहे मी कसं कोणाला पैसे देऊ पण त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता अशा म्हटल्या की भाभी मी तुम्हाला दहा हजार देते तुम्हाला होईल तेव्हा मला द्या म्हणजे काहीच ओळख नाही काही नाही मग त्या भाभीनी त्यांना पैसे द्यायला गेल्यानंतर त्यांच्या घरी बघितलं स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती पूजा भाभीच्या अक्षरशः डोळ्यात अश्रू आले भाभी खूप रडल्या आणि त्या नर्सच्या डायरेक्ट पाया पडल्या म्हटल्या आप मुझे मिले इस पर भी स्वामीजी की लीला थी स्वामीजी ने आपको भेजा था मेरे लिए इसलिए स्वामीजी ने मेरी इतनी मदत की मेरे साथ कोई नहीं था मेरे बुरे वक्त में भी स्वामी मेरे साथ खडे रहे ये मेरे भगवान का बहुत बडा मेरे लिए आशीर्वाद और दुआ आहे असं भाभी म्हटल्या खूप रडल्या आणि मग तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही स्वामी सेवेत कशा आल्या काय आल्या तर भाभीने सांगितलं की माझ्या शेजारच्या मेरी पडोशी एक बहन राहती आहे वो स्वामीजी की आरती पूजा करते तो मेरे मन को बहुत अच्छा लागतात मन को बहुत अच्छी तसल्ली मिलती ती और मेरे मिस्टर गुजर जाने के बाद मैंने स्वामीजी की सेवा करणे में अच्छा लगा मुझे इसलिए मी स्वामीजी की सेवा मी आ गई आणि असं सांगता सांगता त्यांची ओळख झाली आणि बघा त्यातून खूप चांगली गोष्ट पण घडली की भाभींना कामसुद्धा भेटलं म्हणजे त्याच दवाखान्यामध्ये ज्या नर्स होत्या ना त्यांनी डॉक्टरांशी बोलून भाभींना जॉबसुद्धा तिथं मिळवून दिला म्हणजे काम काही का असं ना कामाची लाज नसायला पाहिजे कारण कसं असतं त्या कामातून आपलं घर चालतं आपला घ आपल्याला चार पैसे मिळतं तर कोणतंही काम हे छोटं मोठं नसतं स्वामींनी बघा काही न करता भाभींना बारा तेरा हजाराची नोकरीसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये दिली म्हणजे बघा स्वामींनी एवढी जबाबदारी घेतली तुम्ही बघताय मुलीच्या डिलेवरीपासून भाभींना पैसे देण्यापासून ते भाभींना पैसे देण्यापासून ते भाभींच्या कामाचं घर चालवण्यापर्यंत स्वामींनी जबाबदारी घेतली म्हणजे कसं होतं स्वामींचं नियोजन बघा वेळोवेळी त्यांना अशी अशी माणसं सापडत गेली की त्यातून बघा भाभीचं चांगलं झालं पण भाभींनी स्वामींची निस्वार्थ सेवा केली बरं का हे मी खूप मानते त्यांना आणि मला खूप ऐकून बरं वाटलं की त्यांनी निस्वार्थ स्वामींची सेवा केली सेवा म्हणजे काय भाभींनी फक्त त्यांच्या भाषेमध्ये जप केला समर्त ओम श्री स्वामी समर्थ महाराज जी ओम श्री स्वामी समर्थ महाराजजी असा भाभिनी जप अखंड केला सकाळ संध्याकाळ आणि बघा स्वामींनीसुद्धा भाभींना हाताशी धरलं किंवा स्वामींनीसुद्धा त्यांना त्यांच्या सेवेमध्ये स्वीकारलं आणि स्वामींनी सुद्धा त्यांची साथ दिली म्हणजे कसं असतं की प्रत्येक गोष्टीला तुमचा विश्वास असावा लागतो स्वामींवरती तर बघा भाभींचा स्वामींवरती खूप छान विश्वास आहे आणि स्वामींना त्या गुरु मानतात स्वामी महाराज जी मेरे साथ आहे तो मुझे किसी की जरूरत नाही इस दुनिया में जीने के लिए खाली स्वामीं के साथ और स्वामीं की दुवा मेरे साथ रहनी चाहिए मैं कुछ भी कर सकती हू तर बघा असं ह्या भाभींचा खूप मोठा अनुभव होता आणि खरे आहे की ह्या जगामध्ये कोणी कोणाला एक रुपाय देत नाही किंवा कोणी कोणाला एक रुपये सोडत नाही पण स्वामींच्या सेवेतून बघा भाभीला एवढी मोठी मदत झाली भाभीने पैसे प्रत्येकाचे परत तर दिले आणि एक ते पण सांगितलं की त्यांना जॉब लागला त्या हॉस्पिटलच्या पेमेंटमधून ज्या ताईकडून तीस हजार रुपये घेतले म्हणजे बघा स्वामींनी ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले त्यांची फेड्याची जबाबदारी सुद्धा स्वतः स्वामी माऊलीने घेतली आणि काय स्वामी करतील सांगा बरं तर त्यांच्या त्या ते जॉबमधून त्यांनी असं करत करत थोडे 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 पैसे त्या शेजारच्या ताईंचे देऊन टाकले जे तीस हजार रुपये त्यांनी त्यांना ते उसने दिले होते तसंच सगळ्यांचे पैसे दिले आणि बघा आज भाभी सांगते की ताई बहुत अच्छा मेरा गृहस्थी चल रहा आहे मेरे बच्चे अच्छेसे मेरा बच्चा बी अच्छे अच्छेसे कर रहा आहे व बी स्वामी समर्थ महाराज की माला जपताय जादा नाही रोज एक माला जपके व जाता आहे व बघा हे असं असतं कारण कसं असतं स्वामींनी कोणाकडून सेवा करून घ्यावी आणि स्वामींनी कोणाकडून नाही करून घ्यावी स्वामींची इच्छा स्वामी कोणताही धर्म जात बघत नाहीत स्वामी फक्त तुमचा तुमची सेवा तुमची भक्ती आणि अंतरात्मा बघतात आणि स्वामींना ज्या सेवेकराकडून सेवा करून घ्यायचे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये करून घेतातच तर स्वामींनी बघा भाभींकडून सेवासुद्धा करून घेतली आणि भाबींना बघा आर्थिक मदतची गरज होती तेव्हा सुद्धा स्वामींनी कुणाच तरी माध्यमातून त्यांना आर्थिक मदत केली कारण स्वामी म्हणतात मा की मी आई तो फळ कोणालासुद्धा देत नाही तर बघा अशी धनलक्ष्मी कुंचनच्या सेवा केली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे तो सुद्धा तुम्ही बघा आणि तुम्हीसुद्धा स्वतः तशी सेवा करा तर बघा स्वामी माऊलीने किती छान अशी पैठणीची शॉल परिधान केलेली आहे प्युअर पैठणीची शॉल आहे आणि वेलवेटमध्ये बघा किती सुंदर कपडा आहे आपल्या वस्त्रांची क्वालिटी एक नंबर आहे आणि बघा स्वामींनी खूप छान अशी मोराची पैठणीची टोपीसुद्धा घातलेली आहे म्हणजे ज्यांनी हे वस्त्र ज्या काकू शिवतात त्यांनासुद्धा स्वामींचा आशीर्वाद आहे असं म्हणता येईल कारण बघा एवढ्या सगळ्या स्वामींच्या मूर्त्या स्वामींचे वस्त्र घरोघरी पोचतात स्वामी माऊली स्वतः घालतात तर ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे कारण स्वामीनी त्यांचा त्यांना स्वीकारले त्यांच्या सेवेसाठी आणि स्वामी बघा खूप छान अशी सेवासुद्धा करून घेत आहेत तर ताई भाभींचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्या सेवेकरांना सेवेचा मार्ग दाखवा जसं की त्या हैदराबादच्या ज्या ताई आहेत त्यांचं ताई दीपाली कुरघुडे नाव आहे तर त्या ताईनी ह्या ताईंना सेवेमध्ये आणलं तर त्यांचीसुद्धा खूप 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 धन्यवाद कारण ताईंनी बघा की त्यांना फोटो दिला स्वतः आणि स्वतः सेवा सांगितली आणि भाभींकडून सेवा सुद्धा करून घेतली असं तुम्ही एखाद्याला काही देऊ शकत असाल तर चांगला मार्ग दाखवा चांगलं काहीतरी त्याचं होईल ह्याचा तुम्ही विचार करा आणि त्याचंसुद्धा कल्याण होईल असा तुम्ही नेहमी विचार करा कारण कोणाबद्दल कधी वाईट विचार करू नका स्वामींना तेच आवडतं जे रंजले गांजलेले आहेत त्यांना माऊलींचा मार्ग दाखवणं त्यांना माऊलींची सेवा सांगणं कारण बघा त्यांची आरती आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी बघूनच भाभी सेवेमध्ये आल्या आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटलं स्वामींची सेवा करून तर कसं असतं आपलं एकमेकाचं बघून सेवेमध्ये येतात सेवेकरी आणि सेवेकरी घडतात फक्त आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन करा चांगला मार्ग दाखवा आणि स्वामी महाराजांचा मार्ग असा आहे त्यातून सगळ्यांचं कल्याण होतं कसं असतं की प्रत्येकाला म्हणजे कसं तर एका वर्गामध्ये आपण शिकतोय कधी मला जास्त मार्ग पडतात तर तुम्हाला कमी पडदा कधी तुम्हाला जास्त तर मला कमी कारण मी जसा अभ्यास करू तसं मला ते माझ्या से आप, मार्क म्हणजे माझ्या अभ्यासाचं मला फळ मिळतं तसं सेवेमध्ये पण आहे तुम्ही दहा वर्ष सेवा करताय पण कितपत सातत्यानं मनापासून करता हे महत्त्वाचं आहे एखादा सात महिने झालं सेवा करतोय पण तो न थकता न थांबता मनापासून सेवा करतोय तेव्हा स्वामी माऊली सेवा नक्की स्वीकारतात तर आजचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ